नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा घटक नो युअर बॉडी आपल्या शरीराच्या अवयवाच्या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. मी जे सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. आपल्या शरीरामध्ये जे काही इंद्रिय असतात त्या इंद्रियाच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये आपले जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये महत्त्वाचे जे काही घटक आहे त्या घटकाची थोडी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. इथं हा ब्रेन दाखवलेला आहे, त्यानंतर हे डोळे दाखवलेले आहे. आपल्या शरीरावर ज्या काही बॅक्टेरिया असतात, मिलियन्स ऑफ लाखो करोडो ज्या काही बॅक्टेरिया असतात त्या दाखवलेल्या आहे. हे नाकाचं चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर हे बोन म्हणजे हाड दाखवलेलं आहे. त्यानंतर हे त्वचा कशी असते त्याच्या संदर्भात हे चित्र आहे. आणि आपलं हाड मोडल्यानंतर पायाचं असेल, हाताचं असेल, तर ते जोडतं कसं याची माहिती दाखवलेली आहे. चला तर बघूया सविस्तर. आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. आपल्या शरीराला भरपूर अवयव आहे. नाक, कान, डोळे, त्वचा. ऑल पार्ट्स आर स्पेशल. ऑल पार्ट्स आर स्पेशल. सर्व जे काही अवयव आहेत ते महत्त्वाचे आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेशल म्हणजे खास. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. आणि खाली जे काही फॅक्ट दिलेली आहे, माहिती दिली आहे, सत्यता दिलेली आहे, आणि मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव किती महत्त्वाचा आहे. आता पहिल्या चित्रामध्ये काय दाखवलेले बघा. द ब्रेन, ब्रेन म्हणजे मेंदू. द ब्रेन कीप्स वर्किंग इवन वेन यू आर स्लीपिंग. ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो यावेळेस देखील आपला मेंदू कार्यरत असतो. म्हणजे इतका महत्त्वाचा मेंदू आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचं नियंत्रण करण्याचं काम हा मेंदू करतो. जसं शाळेमध्ये हेडमास्तर असतो की संपूर्ण शाळेची जबाबदारी त्या हेडमास्तरवर असते. तो हेडमास्तर, ते हेडमास्तर शाळेच्या सर्व बाबी तो सांभाळत असतो. अशाच पद्धतीने आपला मेंदू देखील आपल्या शरीराचा हेडमास्तर आहे. आपल्या शरीराच्या ज्या काही हालचाली असतात, नियंत्रण असतं, हे सर्व त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हा मेंदू करत असतो. म्हणजे मेंदू अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर डोळे दाखवलेले बघा. वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर. बघा किती छान सांगितलेलं आहे. आपल्याला दोन डोळे आहे परंतु आपल्याला एकच प्रतिमा दिसते, एकच वस्तू दिसते. वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर. त्यानंतर पुढचं दाखवलेलं बघा. देर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. आपल्या शरीरामध्ये लाखो करोडो बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया म्हणजे अत्यंत सूक्ष्म जीव की जो आपल्यासाठी फायदेशीर देखील असतो आणि आपल्यासाठी नुकसानदायक देखील असतो. ऑन आवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. भरपूर बॅक्टेरिया आहे परंतु त्यातील जास्तीत जास्त आपल्याला हार्मलेस आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यापासून त्रास होत नाही. त्यानंतर पुढचं चित्र दाखवलेले बघा. नाकाचं चित्र दाखवलेले बघा. आवर नोज कॅन रिमेंबर 50,000 डिफरंट सेंट स्मेल्स. आपल्याला नाकाचा फायदा काय होतो, आपण स्मेल म्हणजे सुगंध घेतो. जवळपास 50,000 प्रकारचे सुगंध नाक घेतो किंवा त्याला त्या सुगंधाची, त्या वासाची जाणीव होते. बघा पुढचं चित्र हाडाचं दाखवलेलं आहे. बेबीज हॅव अराउंड 300 बोन्स इन देअर बॉडी ॲज दे ग्रो अप. लहान मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्याच्या शरीरामध्ये 300 हाडे असतात.
The bones fuse together. Grown-ups have fewer bones than babies. आणि जसजसं आपला विकास होतो, जसजशी आपली वाढ होते, तसतशा पद्धतीने ते जे काही हाड आहे, हाडे आहेत, ते एकमेकाला जोडले जातात, फ्यूज करतात, म्हणजे एकमेकाला ते जोडले जातात. देर आर 206 बोन्स इन देअर बॉडी. आणि जन्मल्यानंतर 300 आपल्या शरीरामध्ये हाडे असतात, आणि काही हाडे निसर्गतःच एकमेकाला जोडले जातात. आणि मग ज्यावेळेस आपल्या शरीराची पूर्ण वाढ होते, त्यावेळेस एकूण आपल्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. द बॉडी रिपेअर्स इट सेल्फ इफ द स्किन इज कट ऑर इंजर्ड. आपले जे काही शरीर आहे, आपलं स्किन म्हणजे त्वचा, आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असते. समजा चालताना आपल्याला ठेस लागली, तर त्या बोटातून पायातून रक्त निघतं, आणि रक्त थोड्या वेळ निघल्यानंतर आपोआप ते रक्त थांबतं, ती ब्लीडिंग थांबते. म्हणजे आपल्या शरीराचं संरक्षण आपलं शरीरच करतं. इफ द स्किन इज कट ऑर इंजर्ड, लागल्यानंतर ब्लड स्टार्ट फ्लोईंग, रक्त व्हायला सुरुवात होते. आफ्टर अ लिटल वाईल इट क्लॉट, आणि थोड्या वेळानं ते थांबतं. क्लॉट म्हणजे ते रक्त वाहण्याचं थांबतं. अ स्कॅब फॉर्म्स ऑन द कट. आणि मग जिथं आपल्याला इजा होते, ज्या ठिकाणी आपल्याला लागतं, त्या ठिकाणी एक स्वॅब तयार होतो, म्हणजे एक निशाण तयार होतं. After a few days, the scab falls off. There is a new skin under the scab. आणि मग काही दिवसानंतर ती स्कॅब म्हणजे खपली, आपल्या जखमीवर जी काही खपली असते ती नॅचरली तयार होते. आपल्या शरीरामध्ये इम्युनि सिस्टीम असते, इम्युनि सिस्टीम म्हणजे प्रतिकार शक्ती. आणि मग ब्लड क्लॉटिंग थांबल्यानंतर, रक्त गोठायचं थांबल्यानंतर त्याच्यावर स्कॅब तयार होते, खपली तयार होते. आणि काही दिवसानंतर ती खपली तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आलेला आहे, काही दिवसानंतर ती खपली आपोआप गळून पडते आणि पुन्हा नवीन त्वचा येते. द एअर फ्रॉम आवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ अबाउट 160 किलोमीटर्स पर अवर. स्नीज म्हणजे शिंकणे. सर्दी झाल्यावर आपल्याला शिंका येतात. बघा, सध्या कोरोनाचा पिरियड चालू आहे, आणि या कोरोनाच्या पिरियडमध्ये कोरोनाचं पहिलं लक्षण हे सर्दी दाखवलेलं आहे. म्हणून आपण प्रत्येकजण आपण काय करतो आहे, मास्क वापरतो आहे. मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण शिंकतो, शिंकल्यानंतर आपल्या नाकातून जे काही बॅक्टेरिया वगैरे, जीवजंतू वगैरे, किंवा जो काही पदार्थ बाहेर पडतो, त्याची स्पीड जवळपास 160 किलोमीटर पर अवर असते. या स्पीडनं तो वातावरणामध्ये, त्या हवेमध्ये मिक्स होतो. वेन वी कप, द एअर फ्रॉम अवर कप ट्रॅव्हल्स ॲट अबाउट 95 किलोमीटर्स पर अवर. आणि ज्यावेळेस आपण खोकतो, खोकल्यानंतर जवळपास 95 किलोमीटरच्या स्पीडने, त्या स्पीडने आपल्या खोकण्यापासून जे काही बॅक्टेरिया, जीवजंतू हवेमध्ये जवळपास 95 किलोमीटरच्या स्पीडने ते मिसळतात. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर इट सेल्फ. बघा, खेळताना, सायकल चालवताना आपण झाडावरून जर पडलो तर आपला हात मोडतो. हात मोडतो म्हणजे जे काही हाड असतं आपल्या हातातलं, पायातलं, ते क्रॅक होतं. क्रॅक होतं म्हणजे त्याला चीर जाते, ते मोडलं जातं. परंतु मोडल्यानंतर देखील ते आपोआप बरं होतं. डॉक्टर्स यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. आणि मग एखाद्याचा हात मोडल्यानंतर त्याला प्लास्टर केलेलं असतं, बघा, व्यवस्थितपणे त्याला बांधलेलं असतं. ती जी हाडाची जागा असते, अगदी त्या खाचेमध्ये ते हाड बसतं आणि वाढतं नॅचरली. पुन्हा आपण पहिल्यासारखे कामं करायला लागतो. लिसन केअरफुली, रीड अँड रिमेंबर.
खाली जे काही वाक्य दिलेले आहे लक्षपूर्वक ऐका वाचा आणि लक्षात ठेवा. बघा कोणकोणते वाक्य दिलेले आहे बघा. आवर बॉडी इज सो वंडरफुल, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपलं शरीर हे अत्यंत वंडरफुल आहे, आश्चर्यकारक आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी, आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. मस्ट म्हणजे आग्रह आहे, कंपल्शन आहे की या गोष्टी आपल्या शरीराची आपण काळजी घेतलीच पाहिजे. वी शूड इट वेल ॲट रेग्युलर टाइम्स. आपल्या जेवणाची जे काही वेळ आहे त्या ठराविक वेळेतच आपण जेवण केलं पाहिजे. वी शूड इट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, आपण फळे आणि भाजीपाला खायलाच पाहिजे. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर, आणि आपल्याला जेवढं पुरेसं पाण्याची आवश्यकता असते तेवढं पाणी आपण पिलं पाहिजे. वी शूड टेक इनफ एक्सरसाइज, आणि आपल्याला आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आपण पुरेसा व्यायाम देखील करण्याची गरज आहे. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. वी शूड गेट इनफ स्लीप, आणि हां कामासोबत व्यायामासोबत आपल्याला झोपेची देखील तेवढी गरज असते. झोप म्हणजे आरामाची गरज असते, आपण झोप देखील पुरेशी घेतली पाहिजे. वी शूड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन, आणि आपल्या आरोग्याची आपण काळजी म्हणजे स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. आपलं शरीर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपले केस हे देखील प्रमाणातच वाढले पाहिजे आणि ते स्वच्छ असायला पाहिजे. वी शूड कट आवर नेल्स रेग्युलरली. बघा नेल कटर दाखवलेले, आपले जे काही नखं असतात ते नखं आपल्याला आजार घेऊन येत असतात. नखामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाणस असते आणि जेवण करताना आपण ती घाण तोंडावाटे म्हणजे आपल्या शरीरामध्ये मिक्स होते आणि आपण आजारी पडतो. म्हणून नखं आपण वेळच्या वेळी नियमितपणे कापले पाहिजे. वी शूड कवर आवर माउथ वेन वी कफ ऑर स्नीज. ज्यावेळेस आपण शिंकतो किंवा खोकतो अशा वेळेस आपण आपल्या तोंडावर रुमाल किंवा हात आपण ठेवला पाहिजे, म्हणजे कवर म्हणजे झाकलं पाहिजे. आपलं तोंड किंवा नाक आपण शिंकताना खोकताना झाकणे गरजेचं आहे. वी शूड वेअर क्लीन क्लोदेज एव्हरी डे, आणि आपले जे काही कपडे असतात ते आपले स्वच्छ असायला पाहिजे. राईट गुड हेल्थ अँड हायजीन मेसेज ऑन बिग सीट ऑन पेपर अँड होल्ड अँड एक्झिबिशन इन युअर क्लास. हे जे काही आरोग्याच्या संदर्भात सुभाषित दिलेले आहे, कोटेशन दिलेले आहे, गुड थॉट दिलेले आहे, ते तुम्ही ड्रॉइंग सीटवर चांगलं लिहून त्याचं एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन मांडू शकता की जेणेकरून तुम्हाला लिहिण्याचा सराव होईल आणि हे गुड थॉट तुमच्या लक्षात येतील. इथे एक दोन उदाहरण दिले बघा. इट वेल म्हणजे व्यवस्थित पोषक तुम्ही जेवण केलं पाहिजे. इट ॲट रेग्युलर टाईम हे उदाहरण दिलेलं आहे, वेळच्या वेळी आपण जेवण केलं पाहिजे. वेअर क्लीन क्लोदेज स्वच्छ कपडे आपण घातले पाहिजे. निश्चितच तुम्हाला हा घटक समजला असेल. समजल्यास चॅनल शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.